दो किलोमीटर में भोकर तालुके में बटाला गाँव है। मेरा नाम बालाजी पाटिल कदम है, गराजे पाटिल के समर्थक हैं। अभी कम से कम तकरीबन इस आरक्षण के चलवड़ी में कम से कम हम 10 साल या 12 साल से काम कर रहे हैं। अभी हमारे गराजे पाटिल का और सकल मराठा सब महाराष्ट्र के मराठा समाज का ये लड़ा है, इसको एक साल हो गया पूरा है। तो ये मांग के वास्ते हमारे को जो शासन ने हमारे पास से डायबलिन उनको दे, उन्होंने डायबलिन मांगते हुए वैसा तो वैसा वो हमारे को जो आरक्षण नहीं मिला है था। जो हमारी मांग थी उन्होंने दूसरा आदिवासी लेके 10% दिए। हमारी मांग ओबीसी में से हमारे 3 ग्रेजुएट लेने का था, हैदराबाद ग्रेजुएट और बॉम्बे गवर्नमेंट ग्रेजुएट और सातारा संस्थान ग्रेजुएट, उन्होंने वो नहीं लिए। तारीख के तारीख उन्होंने मांगते गए लेकिन वो नहीं मिला आरक्षण। ये अनुसंघ के वास्ते यहाँ पे आंदोलन चालू है। हमारा मुकोशन शासन जब तक निर्णय नहीं लेगा तब तक चालू रहेगा। इससे पहले आप दो बार बैठे थे, सभी इससे पहले बैठे थे, सभी व्यवस्था ही सभी छठी बार बैठे, इससे पहले 5 बार बैठे, 5 बार छठी बार है। तो ये प्रशासन ने क्या आश्वासन दिया आपको? प्रशासन खाली उनका काम क्या करते, उन्होंने यहाँ से कलेक्टर तक बताते, उन्होंने जो फॉर्मेलिटी है उनकी वही करते। जो यहाँ से कलेक्टर पालक मंत्री जो रहते मंत्रालय तक वो जाना चाहिए, कलेक्टर तक बताते, हमारे को निवेदन देते उन्होंने। बाकी बाद में वहाँ का यहाँ का तहसीलदार साहब आता और बात करते रहता। बाकी हमने बोले तो हमने कलेक्टर को ऊपर पहुँचा दिया, उतना ही बोलते हैं तो वो जितना काम है वो। तो मराठा आरक्षण को लेकर आप क्या बोलेंगे? मराठा आरक्षण को लेकर जैसे कि लड़ाई चालू है, जरांगे पाटिल भी लड़ाई लड़ रहे हैं समाज के लिए, मराठा आरक्षण के लिए। हाँ, जरांगे पाटिल के समर्थक है ना, उनके समर्थन में बैठे ना। जब तक ये सरकार जो निर्णय नहीं लेगा, निर्णय तो सरकार लेना चाहिए, एक दो दिन में निर्णय लेना चाहिए। हमारे कम से कम अभी ये 40 साल की मांग है, 300 से 350 हमारे युवक बलिदान हुए इसमें। हमारे जो 95% वाले अभी जो लड़के वो घर में बैठ के, जिसके माँ बाप को कैसा रहता है, मेरा बच्चे का पढ़ के भविष्य होना, उसको रिजर्वेशन में नौकरी मिलना, बोले वो रिजर्वेशन में नहीं, हमारे जो कम टक्केवारी में वो रिजर्वेशन में लग रही है। उधर रिजर्वेशन में भी वो लग रहे, ओपन में भी वो ज़्यादा टक्केवारी के इधर भी लग रही है। हमारे दो तरफ से जगह जा रही, हमारे बच्चे का भविष्य बर्बाद हो रहा है ना। अब कम से कम ये भोकर तालुके के अंदर तुम्हारा ये कैमरा घुमाओ, कम से कम हमारे 50-60 तक के बच्चे अभी किरान दुकान में कुड़िया बांधने का और कपड़े के घड़ा गालने को, उनको ग्रेजुएशन पूरा होगी तो क्या करेंगे? 5-6 हज़ार की नौकरी मिलकर उनका पेट नहीं भरता। इनकी इतनी हाल अभी मराठा समाज में ही है। पढ़ के मैं क्या करूँ बच्चे के और वो माँ बाप का क्या रहता है भविष्य अपना बेटे का? भाई पढ़ के उसका भविष्य अच्छा होना, जो मैंने कष्ट किया उनको कष्ट नहीं आना। तो बच्चे का क्या है, वो आरक्षण के वास्ते उसको खाली 95% लेके उसको नौकरी नहीं मिल रही, 70% वाला उसके साथ में का क्लासमेट उसको लग रही नौकरी, तो उसके दिल में कुछ तो भी खंतवरी है ना। ऐसा खंत होकर कुछ बच्चे आत्महत्या करके गए, कुछ उनका जीवन यात्रा समाप्त कर दिए। तो इसीलिए सरकार गांधीराज के ये विषय लेके विषय को आरक्षण दे के विषय खत्म कर दिए। क्या विषय अभी सरकार बोलता है हम 2 महीने ये करेंगे, 3 महीने तारीख पे तारीख लेते हैं, लेकिन वो कभी वो मांग पूरी नहीं करते, ऐसा है ना। मराठा समाजाचा नाश मांगण्यासाठी मनोज दरांगे पाटील जवळपास 1 वर्षापासून संघर्ष करतात। मराठा समाजा सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन चालण्याची भूमिका असते। मला चांगल्या पद्धतीने आठवते जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव देण्याचा विषय होता, आम्ही गावोगावी जाऊन लोकांना समजावून सांगितलं हा विषय काच्यासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं। 1994ला जेव्हा मंडळ आयोगाची स्थापना झाली तेव्हा सगळ्या जाती धर्माचा विचार करून आम्ही तेव्हासुद्धा गावोगाव जाऊन याचा का गरज आहे ही भूमिका आम्ही मांडली। पण आज मराठ्यांची परिस्थिती इतकी बिकट झाली, त्यामुळे शासनाला त्यांच्याबद्दल कुठलीच आपुलकी नावाची चीज राहिली। मराठा समाज म्हणजे छत्रपतींचा समाज म्हणजे सगळ्या 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारा समाज, आणि त्या समाजावर जेव्हा वेळ येते तेव्हा प्रत्येक जण कुणी ओबीसीचं बॅनर घेऊन कुणी कुठल्या गोष्टीचं बॅनर घेऊन राज्य करते त्यांना पुढे करून
आमच्या पाठीमध्ये खंडित खुपसण्याचं काम हे लोक करत आहेत. आज मनोज दरांगेची तब्येत खूप खराब झाली. आमचा बालाजी कदमही जेव्हा जेव्हा मनोज दरांगे उपोषणाला बसतात, हा सुद्धा माणूस उपोषणाला बसतो, याची तब्येत खूप खराब असताना शासनाला याच्याशी काही देणं घेणं, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील आणि मुख्यमंत्री असतील, एखादं स्टेटमेंट द्यायचं आणि विषय संपवायचा. जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा आमची मीटिंग चालू आहे या गोष्टी बोलायची. टी व्हीवर बघितल्याच्या नंतर तर आजकाल असा कळसवाना प्रकार चालू आहे, यांना फक्त सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हेच राजकारण करायचं आहे आणि मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल यांना कुठलीच भूमिका घ्यायची नाही. उद्या आम्ही नांदेड जिल्हा बंदची हाक दिली आहे, त्याच पद्धतीने उद्या भोकर पण बंद राहणार आहे आणि शासनाने जर याची निर्णय चांगल्या पद्धतीने नाही घेतला, येणाऱ्या काळामध्ये जो समाज सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणार आहे, आज जो राज्यकर्ते 40-40 वर्षापासून राज्य करतात, त्यांना खाली खेचून त्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि भविष्यामध्ये त्यांच्या जर ह्या पद्धतीचं वातावरण तयार झालं तर माझ्यासारखासुद्धा माणूस ह्या राज्यकर्त्याच्या गाडीवर दगडं घातल्याशिवाय राहील असं मला तरी वाटत नाही. अंगाला चीड आली, काटा येतो आहे अंगावर, सहन करण्याची कुठेतरी सहनशीलता असते. आता कुठलीच गो सहन व्हायची राहिली नाही, शासनाने याची दखल घ्यावी आणि भोकरवासियांना विनंती करतोय, उद्या भोकर बंदमध्ये आपण सर्वांनी, सर्व व्यापारी वर्गाने आम्हाला सहकार्य करावं, पाठिंबा द्यावा. गर्दावंत मराठ्यासाठी 16 सप्टेंबर मध्यरात्री 12 जे उपोषणाला बसलेत त्यांनी, आज त्यांचा 6वा दिवस आहे. त्यांच्याच समर्थनार्थमधून त्यांना जाहीर पाठिंबा म्हणून आमचे भोकर येथील उपोषणकर्ते बालाजी पाटील कदम यांनी आज त्यांचा 4वा दिवस आहे. जे आज तुम्ही पाहू शकता आज दरांगे पडले यांची तब्येत किती बिकट झाली, पण हे सरकार कुठलंच गांभीर्य घेत नाही कसल्याच प्रकारचं. उलट सरकारचं एवढंच काम आहे की कुठेतरी जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं. आणि कालचा तुम्ही घोडे बदलीचा विषय बघितले असाल की त्यांनी कुठेतरी दंगल घडून आणण्याचा प्रश्न त्यांनी स्वतःहून करत आहेत, पण आता मराठी तेवढे काय गाफील राहिले नाहीत, त्यांना सर्व काही समजत आहे. पण उद्रेक न करता आम्ही शांततेत पार पाडत आहोत. पण सरकारला आमचं माझी एवढीच विनंती आहे की मराठा समाजाचा अंत पाहू नका. आता कालचा विषय एवढे हजारो बळी गेले. काल नायगाव येथील आमचा एक तरुण आत्महत्या केला, त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण होऊनसुद्धा त्याला कसल्याच प्रकारचं न्याय मिळालं नाही, नोकरी मिळालं नाही, बेरोजगारीमुळं तो स्वतः चिठ्ठी लिहून आत्महत्या केला. माझी एवढंच विनंती आहे लवकरात लवकर सरकारने दखल घ्यावी. आमचं 6 कोटी मराठ्यांचं दैवत दरांगे पाटील यांची तब्येत खालवल्या जात आहे कुठतरी. आणि याच अनुषंगाने आम्ही उद्या भोकर बंदचं पण आता निवेदन देऊन उद्याला भोकर बंद असणार आहे. एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं.